आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. खासदार राजू शेट्टी संधी साधू राजकारणी. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी केलं बंड, शिवाजीराव माने यांच्यासह अनेकांनी सोडली संघटना. खासदार राजू शेट्टी यांना आज एक मोठा धक्का बसला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेत हातकणंगले तालुक्यात फूट पडली आणि कार्यकर्त्यांनी खासदार शेट्टी यांच्यावर सडकून टीका केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला फुटीचे ग्रहण पुन्हा एकदा लागलं. आज हातकणंगले तालुक्यातील मोठ्या संख्येने जमलेल्या कार्यकर्त्यांनी संघटनेला अखेरचा रामराम केला. खासदार शेट्टी यांची साखर कारखानदारांची झालेली मैत्री आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली जाणारी संघटना याबद्दलचा संताप पेठवडगाव येथे झालेल्या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नाराज कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला खूप मोठा प्रतिसाद मिळाला आणि सगळ्यांनी संघटना सोडण्याचा निर्णय जाहीर केला. शिवाजीराव माने, निवास पाटील, बाबासाहेब पाटील, भीमराव पाटील, शिवाजी शिंदे, शामराव पाटील यांनी खासदार शेट्टींच्यावर सडकून टीका केली. आता खासदार शेट्टींच्या भोवती कंत्राटदार आणि कानभरू पीए राहिले आहेत. प्रत्येक वेळी ते जातीचं आणि सोयीचं राजकारण करत आहेत. आम्ही कार्यकर्त्यांनी स्वाभिमानी वाढवण्यासाठी हाडाची काळं केली, उसाची वाहने फोडली, तोडली, जाळली, पोलिसात गुन्हे दाखल झाले, मार खाल्ला आणि आज दोन्ही काँग्रेसच्या दावणीला संघटना बांधली जात असेल आणि चळवळ बदनाम केली जाणार असेल तर आम्ही येथे राहणं योग्य नाही असे सांगत सामुदायिक राजीनामे येथे कार्यकर्त्यांनी दिले आणि खासदार शेट्टी यांच्याबद्दलचा असंतोष कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. मात्र चळवळ थांबवणार नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. महानकारी न्यूजसाठी पेठवडगावहून रमेश बोभाटे. आणि परवा आमच्या तालुक्याचे म्हणतो आमचे जनार पाटील, आता तुमचा कोरून पूर्ण करा पक्षातला माझ्या तुमचे जनार काय होते आमच्यावर निघाला आल्या बरं यंत्र